नमस्कार, माझ्या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे। आज मी तुम्हाला ह्या कांद्यापासून ना एक सुंदर असं कमळाचं फूल बनवून दाखवणार आहे आणि खूप पटापट होतं, अजिबात वेळ लागत नाही आहे। आणि इकडचा हा पोर्शन मी कापून घेतलेला आहे, इकडचासुद्धा कापलेला आहे, सालसुद्धा काढलेले आहे। फक्त आपल्याला काय करायचं आहे, हा कांदा आपल्याला अशा प्रकारे असं मधून कापायचा आहे असा। नंतर आपण काय करायचं आहे, हा कांदा असंच पकडून हळूवार आपल्याला हे असं खाली कापत न्यायचं आहे अशा प्रकारे। हे असंच आपल्याला इथे ठेवायचं आहे आणि काय करायचं आहे, हा फक्त ह्या ज्या कांद्याच्या पाकळ्या आहेत त्या आपल्याला अशा सेपरेट करायच्या अशा प्रकारे दोन्ही बाजूचं असं। थोडं लांबर केलं तरी सुद्धा चालेल, हे खूप सुंदर दिसतं, तुम्ही पाहू शकता। थोडंसं लांब लांब घ्यायचं आहे अशा प्रकारे। ओके, मी अजून थोडं लांब घेते म्हणजे खूप सुंदर दिसेल। आता आपल्याला काय करायचं आहे, याला दांडी कशाची बनवायची आहे। तर मी इकडे घेतलेला आहे एक पातीचा कांदा घेतलेला आहे, तो कांदा आपल्याला अशा प्रकारे इथं असं लावायचा आहे। ही बाजू इकडे करते आहे मी असे, आणि नंतर आपल्याला करायचं आहे ते एक पानसुद्धा आपण ह्याला लावणार आहोत। तर पान लावण्यासाठी मी इथे घेतलेलं आहे शिमला मिर्च। शिमला मिर्चला मी अशा हे दोन भागात असं कापलेला आहे अशा प्रकारे। थोडीशी अशा बिया काढून घेतलेल्या आहेत, नंतर ह्याला मध्ये असं मी हे कापलेलं आहे अशा प्रकारे। आणि ह्याला आपण हे अशा प्रकारे इकडे अशी ही पानं लावणार आहोत असे। आणि आपलं सुंदर असं कमळाचं फूल रेडी झालेलं आहे। आणि तुम्हाला असं आवडत असेल ना, तर ह्या पाकळ्या तुम्ही अजून ह्या भागातून असे आपण सेपरेट करू शकतो अशा प्रकारे। हे असं छोटे मोठे कांदे वापरायचे आहेत आणि त्याच्या सहाय्याने आपल्याला हे कमळाचं फूल बनवायचं आहे। आणि माझं कमळाचं फूल तर आता बनवून झालेलं आहे। तुम्हाला हे कमळाचं फूल कसं वाटलं ते नक्की मला कमेंट्स करून नक्की सांगा। आणि नवीन रेसिपी किंवा अशा काही छान अशा कलाकृतीसह आपण लवकरच भेटणार आहोत।